कागल तालुक्यातील हसूर बोळावी ठाणेवाडी करंजिवणे हमीदवाडा महाकवे शेंडूर या गावांसह अन्य गावांमधील शेतात गव्यांनी हायदोस घातला आहे गव्यांचा कळपच या ठिकाणी असल्यानं ऊस मका भुईमुग हरभरा तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात गव्यांनी नुकसान केलं आहे त्याचबरोबर शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर गव्यांकडून हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं असून गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी उपवन संरक्षक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे संपूर्ण जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतोय त्यामध्ये गवे आणि हत्ती यांच्यापासून शेतकऱ्यांच्या जीविताला धोका होण्याबरोबरच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कागल तालुक्यातील हसूर बोळावी ठाणेवाडी करिंजवणे हमीदवाडा म्हाकवे शेंडूर पिराचीवाडी या गावातील शेतात गव्यांनी धुमाकूळ घातला असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं जंगल आणि डोंगर भागाचं होणारं सपाटीकरण यामुळे वन्य प्राण्यांचा मानवी मस्तीमध्ये उपद्रव वाढत शेताच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर गव्यांकडून हल्ले होण्याचा प्रमाणही वाढले असून शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेताची कामं करावी लागतायत गवे शेतात येऊ नयेत म्हणून चर मारण्यासाठी वन विभागाकडं शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येतो पण हा निधी खर्च केला जात नाही अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्यांची भीती घेतली असून शेती कामं कशी करायची अशा संकटात शेतकरी सापडलाय वन विभागानं या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन गव्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कागल तालुका शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रमुख संभाजी भोकरे यांनी उपवन संरक्षकांना निवेदनाद्वारे दिलाय